नमस्कार. आयुर्वेदिक उपाय या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुमच्या घरात तुमच्या किचनमध्ये जे सहज पदार्थ उपलब्ध आहेत ना, त्यातलाच हा एक पदार्थ आहे. अतिशय बहुगुणी आणि कुठलाही साईड इफेक्ट नसलेला हा पदार्थ तुमच्या कसलंही खतरनाक पित्त असेल ते पित्त मुळापासून घालवतो. तुम्हाला जर पचनाचे त्रास असतील तर ते पचनाचे त्राससुद्धा याच्या 15 दिवसाच्या सेवनानं निघून जाणार आहेत. त्याचबरोबर ज्यांना ही वजन कमी करायचं आहे, ज्यांची चरबी साठलेली आहे, पोटावर चरबी आहे, त्याचबरोबर ज्यांना व्यायाम करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही, अशा लोकांसाठी हा चमत्कारिक उपाय. हल्लीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये शारीरिक कसरत करण्यात ज्या लोकांना वेळ नाही, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आयुर्वेदिक कुठलाही साईड इफेक्ट नसलेलं हे चूर्ण आहे. आणि अतिशय सोपं चूर्ण आहे. हे चूर्ण कशाचं आहे, त्याचबरोबर हे चूर्णाचं सेवन कसं करायचं, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तुम्ही नवीन असणार तर नक्कीच माझा चॅनल खाली सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक द्या. तुमच्या लाईकने मला काही पैसे तर मिळणार नाहीत, परंतु मला आनंद मिळतो आणि त्या आनंदाने मी अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर सुरू करूया. अतिशय उत्तम आणि कॅल्शियमने भरपूर असलेलं हे चूर्ण मी तयार केलेलं आहे. याच्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, त्याचबरोबर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे अँटीऑक्सिडंट्स, हे सगळी प्रक्रिया अतिशय उत्तम करणारं हे चूर्ण आहे. आणि हे चूर्ण प्रकृतीने शीतल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला उष्णतेचा जर त्रास असेल, उन्हाळी लागत असेल, तरीसुद्धा हे चूर्ण खूपच लाभदायी आहे. त्याचबरोबर आश्चर्यकारकरित्या तुमचं वजन कमीसुद्धा हे चूर्ण करणार आहे. हे चूर्ण दुसरे तिसरे कशाचे नसून तुमच्या घरामध्ये जे धनी असतात मित्रांनो, त्या धन्याचं हे चूर्ण आहे. आणि हे धने काय करायचे, तुम्हाला हे धने थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे तव्यावर. का बरणीमध्ये तुम्ही याला साठवू शकता. आणि बरणीमध्ये साठवल्यानंतर 15 दिवसाची अशी पूड तुम्ही बनवून ठेवू शकता. आणि ही पूड सकाळी तुम्हाला कोमट पाण्याबरोबर घ्यायची आहे. लक्षात ठेवा, पाणी जे घ्यायचं आहे ते तुम्हाला कोमट घ्यायचं आहे, कारण कोमट पाण्याचेच वेगळे असे फायदे आपल्याला माहीत आहेत. कोमट पाण्याने सुद्धा वजन कमी होतं, परंतु कोमट पाण्याबरोबर जर तुम्ही हा पदार्थ, ही धन्याचीच नुसती पूड जर घेणार आहात, लक्षात ठेवा, धन्याची थोडीशी भाजलेली पूड तयार करायची आहे. आणि मग तुम्हाला सकाळी 1 चमचा या कोमट पाण्याबरोबर घ्यायचं आहे. दुहेरी इफेक्ट तुमच्या शरीरावर याचा होणार आहे. तुमच्या शरीरात असलेले फॅट्स जे आहे ते जाळण्यास सुरू करतो हा पदार्थ. त्याचबरोबर तुम्हाला कसलंही पित्त असेल तर तुमच्या शरीरात साठलेलं पित्तसुद्धा बाहेर काढण्याचं काम करतो. तुम्हाला जर अन्नाचं पचन होत नसेल ना, तर हे चूर्ण तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित करतं. तुमच्या शरीरामध्ये जो अग्नी असतो, म्हणजे पचन करण्यासाठी जो अग्नी पोटामध्ये असतो, तो जर चांगला नसेल तर तुमचं पचन होत नाही. परंतु या पदार्थाच्या सेवनानं तुमच्या शरीरामध्ये पचनाग्नी जो आहे तो चांगल्या प्रकारे तेवला जातो. आणि मग तुमचं पचनसुद्धा चांगलं होतं, म्हणजे पुढे जाऊन बद्धकोष्ठता तुम्हाला होत नाही. आणि बद्धकोष्ठतेचं रूपांतर मूळव्याधामध्ये होतं. म्हणून लक्षात ठेवा, ही पूड तुम्ही सकाळी कोमट पाण्याबरोबर घ्या, तुमचे सगळे आजार जाणार आहेत. प्रकृतीने अतिशय थंड ही पूड आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस अशा प्रकारचे पदार्थ आहेत. याच्यातून तुम्हाला विटॅमिन ई, विटॅमिन बीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळते. आणि म्हणून भरपूर कॅल्शियमचा स्रोत असलेलं हे हा पदार्थ तुम्ही सेवन केला पाहिजे. नक्कीच या पदार्थाचं सेवन करा आणि तुमचं वजन महिनेभरात झटपट कमी करा. नक्की याचा प्रयोग करून पहा आणि माझ्या कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला फरक पडला की नाही. तुमच्या पित्तामध्ये, तुमच्या पचनसंस्थेमध्ये यात देखील फरक पडणार आहे. आणि म्हणून या चूर्णाचा नक्की ट्राय करा. अगदी सोपा तुमच्या घरात हा मिळणारा पदार्थ. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.